स्वागत सादर करी दो अच्छा कई ठळक घडामोडी। जनवादी महिला संघटनेच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी आज मोर्चा काढण्यात आला होता। रेशन व्यवस्थेत जो गोंधळ झाला आहे, 2 आणि 3 रुपये तर रेशन पूर्ण बंद झाले, 5 किलो मोफत देतात ते पण उपकार केल्यासारखे देतात, कोणाला 2 कोणाला 3 तो घाऊ ते पण मध्येच बंद केलाय, पावती देत नाहीत, रेशन दुकान उघडं नसतं, ह्या महिन्यात दिला की पुढच्या महिन्यात पावती मिळत नाही, रेशन दुकान उघडं नसतं, अशा विविध कारणाने रेशन दुकानांमध्ये नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। तसेच ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्नही भयंकर आहे। जिल्ह्यात तुम्हाला महिलाही सांगतील की 8-8 दिवस पाणी येत नाही। हर घर नल जल जीवन मिशन या योजनेचा पुरा बोजवारा उडालाय। जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडलेली आहे। आज ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेची किती नितांत गरज आहे, मात्र या आरोग्य केंद्रावर औषध उपलब्ध नसतात, डॉक्टर उपलब्ध नसतात, नर्सेस नसतात, सोनोग्राफीची कुठे सोय नाही। उशिरा प्रसूतीसाठी गेलेल्या महिलेला कळवा छत्रपती शिवाजी रुग्णालयात पाठवले जाते। या विरोधात अनेकदा पत्रव्यवहार करून देखील शासनाने या मागण्यांकडे लक्ष वेधलं नाही। सरते शेवटी आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढावा लागला। जर या मागण्या शासनाने जर मान्य केल्या नाहीत तर आम्ही यापेक्षाही उग्र आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चक्का जाम करू, असा इशारा देखील जनवादी महिला संघटनेने दिलाय। हे आंदोलन आमच्या अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या ठाणे पालघर जिल्ह्याचे मुख्य मागणी आमची आहे। रेशन व्यवस्थेत जो गोंधळ झाला आहे, 2 आणि 3 रुपयाचं रेशन पूर्ण बंद झालं आहे, 5 किलो मोफत देतात ते उपकार केल्यासारखे देतात, कोणाला 2 कोणाला 3 गहूमध्येच बंद केला, पावती मिळत नाही, रेशन दुकान उघडं नसतं, या महिन्यात दिलं नाही तर पुढच्या महिन्यात ते देत नाही, खूप गोंधळ आहे, अनेकांची नावं नाही आहेत, बायोमेट्रिकचा गोंधळ आहे, नावं दाखवत नाहीत, थांब दिलं असे सगळे रेशनचे गोंधळ, त्याच्या विरोधात एकतर आहे। पाण्याचा प्रश्न भयंकर आहे ठाणे जिल्ह्यात। आता भिवंडीच्या वगैरे आमच्या महिला आल्यात, तुम्हाला सांगतील 8-8 दिवस पाणी नाही, आणि जल जीवन मिशन, हर घर नल, कठीण कठीण नावं करून ठेवली आहेत योजनांची फॅन्सी, प्रत्यक्षात या काहीही अंमलबजावणी होत नाही। रात्री 12-12, 1-1 वाजता नळ येतो, अर्धा तास येतो, 1 तास येतो, त्याच्या वेळा फिक्स नाही। दुसरा प्रश्न आहे आरोग्याचा। इतका कोरोनानंतर लक्षात आलं आहे की सार्वजनिक आरोग्याची किती गरज आहे, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची, पण PHCला औषधं नसतात, नर्सेस नसतात, सोनोग्राफीची कुठे सोय नाही। आता उशिरा डिलिव्हरी पेशंट गेला, काही व्यवस्था नसली तर कळव्याला पाठवतात, कळव्याहून सायनला पाठवतात, सायनहून JJला पाठवतात, त्याच्यामध्ये ती बाईची डिलिव्हरी होते, ते मूल दगावतं, कधी बाई दगावते, कशाचाही हिशोब सरकार ठेवत नाही। ह्या सगळ्यासाठी आम्ही तहसील ऑफिसवर बरेचदा गेलो, पण सगळे तहसीलदार सांगतात वर जा वर जा, आता काय कायम वर जायचं, तोपर्यंत थांबायचं, म्हणून आम्ही आज कलेक्टरकडे सगळेजणी आलोय। या काही महिला आहेत आमच्या फक्त कार्यकर्त्या महिला, आज जर काही योग्य तोडगा यावर निघाला नाही, नीट कॅम्प तहसील ऑफिसला लावून रेशनचे प्रश्न सुटले नाही, तर आम्ही याहूनही मोठी ऍक्शन करू आणि हा चौक पूर्ण बंद करू। हे आम्ही आधी केलेलं आहे, मला वाटतं असं काही केल्याशिवाय शासनाला जाग येत नाही, एवढ्यासाठी हे महिलांचं आंदोलन आहे। तलावांचे शहर अशी ख्याती असलेल्या ठाणे शहरातील मरणपंथाला लागलेल्या विहिरी पुनर्जीवन करण्याचे ठाणे महापालिकेने ठरवलं आहे। राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या 50 कोटी निधीतून ठाण्यातील तब्बल 67 विहिरी शास्त्रोक्त पद्धतीने सफाई करून पाणी पिण्यायोग्य करण्यात येणार आहेत। यामुळे ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा योजनेवरील ताण कमी होऊन शटडाऊन काळात ठाणेकरांना विहिरीच्या पाण्याचा आधार मिळणार आहे। विहिरीसाठी थेट 50 कोटी रुपये ठाण्याला मिळाल्याने विहिरींना पुनर्जन्म होणार आहे। फार वर्षापासून जे ब्रिटिश कारकिर्दीत ठाणे शहर तलावांचे शहर गणले जात असे असले तरी ठाणे महापालिका क्षेत्रात 350 सार्वजनिक आणि 205 खाजगी अशा 1555 विहिरी आहेत। शहरातील जुन्या वस्त्या, गावठाणे, पाडे आणि कोळीवाड्यांची तहान भागवण्याचे काम विहिरी करीत होत्या। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विहिरींची संख्या नोंदवली असली तरी गेल्या काही वर्षांमध्ये यापैकी अनेक विहिरी शहरीकरण आणि विकासाच्या कामात बळी पडल्यात, अतिक्रमण करून काँक्रीट टाकून काही विहिरी बुजवण्यात आल्या असल्याचे वास्तव आहे। नळाचे पाणी उपलब्ध झाल्यानंतर विहिरीच्या पाण्याचा वापर बंद झाल्याने अस्तित्वातील विहिरींची संख्या कमी झाली, तर दुसरीकडे शहरात अस्तित्व टिकून असलेल्या विहिरींना प्रदूषणाचा विळखा पडला आहे। या सर्व विहिरी आता ठाणे महानगरपालिका पुनर्जीवित करणार आहे। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत।
आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। अरे निवडणुका जवळ आल्यात, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू। तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत। काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची? बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना। बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाही। त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय। का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत। आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते। अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे। सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या। हो काय मग, करणार ना सरकारला मदत? हो। मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा। आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या। तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा। https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800-221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा। 18 वर्षानंतर फक्त सज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा। राज्य सरकारने 1 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 या काळातील झोपडपट्टी धारकांना मोठासा दिलासा दिलाय। ठाणे मुंबईतील झोपडीच्या बदल्यात झोपडी धारकांना 2.5 लाख रुपये सुशुल्क घर मिळणार आहे। या निर्णयामुळे लाखो झोपडी धारकांना फायदा होणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहनिर्माण खात्याची जबाबदारी आहे, त्यांच्या अखत्यारीत असलेल्या विभागाने हा निर्णय घेतला आहे। राज्य सरकारने याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे। या परिपत्रकानुसार झोपडीच्या बदल्यात अवघ्या 2,50,000 रुपयात घर मिळणार आहे। शासनाकडून पुनर्वसन सदनिकेची किंमत 2.5 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे। शासन निर्णय जारी झाल्याने लाखो झोपडपट्टीवासियांच्या घरांचे स्वप्न साकार होणार आहे। त्याशिवाय या निर्णयामुळे झोपडपट्टीत असलेल्या जागांचा विकास होणार आहे। राज्य सरकारने जारी केलेल्या निर्णयानुसार या नव्या योजनातील लाभार्थी झोपडपट्टीवासियांच्या अटी आणि शर्ती निश्चित करण्यासाठीची जबाबदारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे। मागील सरकारच्या काळापासून हा निर्णय प्रलंबित होता। उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याने ठाणे मुंबईतील हजारो झोपडीधारकांना दिलासा मिळाला आहे। बुलेट बाईकची चोरी करणाऱ्या आरोपीला कापूरवाडी पोलिसांकडून अवघ्या 12 तासात अटक करण्यात आले। आरोपीची पार्श्वभूमी गंभीर गुन्ह्याची आहे हे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले। 18 मे ते 23 मे रोजी रात्री 10 वाजता ते 19 मे 23 रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान फिर्यादी ऋषिकुमार सोने
यांनी त्यांच्या बिल्डिंगमधील पार्किंगमध्ये त्यांच्या मालकीची 1.5 लाख रुपये किमतीची रॉयल इन्फिल्ड कंपनीची क्लासिक बुलेट मोटरसायकल ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली होती। त्याने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून 20 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक SS पिंपळे व स्टाफ यांना मार्गदर्शन व सूचना दिल्या। त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळावरील प्राप्त TV फुटेजवरून व गुप्त बातमीदारातर्फे मिळालेल्या माहितीनुसार व तांत्रिक तपास करून आरोपी सर्वेश कुमार विनोद मिश्रा यांची माहिती मिळाली। सध्या तो घोडबंदर येथील ममता गार्ड सिक्युरिटीमध्ये गेल्या मागील 3 दिवसापासून सिक्युरिटी गार्डचे काम करत आहे व त्यानेच बुलेटची चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले। तांत्रिक तपास करून आरोपी मोटरसायकल चोरी करून त्याच्या मूळ गावी उत्तर प्रदेश येथे जात असल्याची माहिती मिळाल्याने कापूरवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ताब्यात घेतले। या गुन्ह्यात 21 मे ते 23 रोजी त्याला 12 वाजता अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी गेलेली 1.5 लाख रुपयाची बुलेट जप्त करण्यात आली आहे। ठाणे शहरात सुरू असलेली रस्ते कामे दर्जाहीन होऊ नयेत यासाठी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर हे आग्रही असताना दुसरीकडे कोपरीत रस्त्याचे काम निकृष्ट केल्याप्रकरणी काळ्या यादीत टाकलेल्या AIC या कंपनीला रस्त्याची कामे देण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। शहरातील 39 रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराला 72 कोटीचे कंत्राट देण्यात आले असून या प्रकरणी भाजपने चौकशीची मागणी केल्याने पालिका अधिकारी आणि ठेकेदार चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत। दरम्यान ठाणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत सोनाग्र यांनी आरोप फेटाळून लावत संबंधित कंपनीला नव्याने कोणतेही काम देण्यात आलेले नसल्याचे स्पष्ट केले आहे। मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या अभियान ठाणे महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे। यामध्ये रस्ते शुशुभीकरण तसे इतर प्रकल्पाची कामे सुरू आहेत। यातील रस्ते कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून 605 कोटी रुपयांचा निधी दिला असून या निधीतून शहरातील 284 रस्त्यांच्या नूतनीकरणाची कामे सुरू आहेत। ठाणेकरांना चांगले दर्जेदार रस्ते उपलब्ध व्हावेत आणि ठाणेकरांना खड्डेमुक्त प्रवास व्हावा या उद्देशातून रस्त्याच्या नूतनीकरणाची कामे करण्यात येत आहेत। परंतु अनेक रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या तक्रारी पुढे येत असून या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मुंबई IIT पथकामार्फत रस्त्याच्या कामाचे परीक्षण सुरू केले आहे। एकीकडे रस्ते कामे दर्जाहीन होऊ नयेत यासाठी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर हे आग्रही असतानाच दुसरीकडे कोपरीत रस्त्याचे काम निकृष्ट केल्याप्रकरणी काळ्या यादीत टाकलेल्या AIC या कंपनीला रस्त्याची कामे देण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका।